लक्ष्मी पूजन आणि दिवाळी. तर दिवाळी आपला हा सण चालूच आहे. कशी चालली दिवाळी? मस्त ना? तर काय काय फराळ केला आणि कशी चालली दिवाळी नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. तर आता आपलं माझं आता संध्याकाळचं सारवण वगैरे आवडलेलं आहे. रांगोळी वगैरे छान पैकी अशी काढलेली आहे आणि स्वयंपाकही झालेला आहे. तर आता आहे संध्याकाळी पंत्यांचा सण. पंत्यांचा दिवाळी म्हटलं की दिव्यांचा सण, पंत्यांचा सण, रांगोळीचा सण, सगळ्यांचा गोडाधोडाचा असा हा सण. तर आता मग आपण जाऊया आणि पहा आता हे डेकोरेशन म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं राहिलं होतं. तर हे असं थोडंफार डेकोरेशन आम्ही काही केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आतमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे. म्हणलं चला थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि लगेच लक्ष्मीपूजनाची तयारी करायला येणार आहे मी. तर चला आपण जाऊया आणि लक्ष्मीपूजनची तयारी काय काय मी केलेली आहे ती तुमच्याबरोबरती शेअर करते. आणि आजचा जो मेनू आहे बेत आहे तो पण तुमच्याबरोबरती शेअर करते. आणि आता जो काही आमच्याकडे लक्ष्मीपूजन तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने मी आम्ही लक्ष्मीपूजनची तयारी करत आहे आणि इकडे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर पाहता दादांनी काय केलं, दोन आपले जे हार आहेत झेंडूंचे ते हार इकडे लावलेले आहे आणि आमच्याकडे लक्ष्मीपूजनला ऊस लागतो तर तो ऊससुद्धा लावलेला आहे. आणि इकडं ना मी त्याच्याकडे पंत्या दिलेले आहे आणि इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. तर नवीन पंत्या आणल्या ना मी पाण्यातून आधी काढत असते म्हणजे तेल जास्ती पीत नाही आणि पटकनसुद्धा चालू राहतात. ते खूप वेळ जरा चालूच राहतात त्यामुळं. तर मी आधी पंत्या त्याला मी सांगितलं की फक्त थोड्याशा पाण्यातून काढून घे. तर तो तुम्हाला दाखवतो आहे पंत्या पाण्यातून काढून घेतलेले आहेत ते. तर तुम्हीसुद्धा असं करता का नक्की सांगा मला. म्हणजे पेटवायच्या आधी ते पाण्यातून काढून घ्यायचं म्हणजे तेल कमी पितं. आणि इकडं पहा चला तर स्वयंपाकाची तयारी पहा. पनीर घेतलेलं आहे मी आणि आज करायचं आहे आपल्याला शाही पनीर. तर त्यासाठी पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत आणि इकडं मसालासुद्धा रेडी आहे. कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा मसाला तयार केलेला आहे. आणखीन आपल्याला याची भाजी रेडी करायची आहे. भाजी झाल्यानंतर नक्की शेअर करेल. आणि इकडं आपलं पाहताल की जिरा राईससुद्धा आपला रेडी आहे. मस्त वापरलेला जिरा राईस. तर चला आता पाहूया आपण. मी दिवाळी म्हटलं की सारी लगबग गडबड, आपल्याला वेळसुद्धा पुरत नाही. तर मी आता इथे इकडं तुम्ही पाहू शकता बेसिक तयारी तुम्हाला इकडं दिसत असेल. आणि आमच्याकडे लक्ष्मीपूजनला ऊस लागतो, तुमच्याकडे लागतो का? तर आता जवळजवळ बेसिक तयारी चालू आहे आमची. तर आता पंत्या सुकले होत्या आणि यामध्ये ना वाती घालून तेल वगैरे घालायचं होतं आपल्याला. त्यामुळे याला सांगितलं मी की तू हे करायला चालू कर म्हणून. मित्रांनो मी बघा आता मम्मीला कशी हेल्प करतोय. तर बघा आता दादूला बसवलंय वाती वळायला आणि एवढ्या साऱ्या पंत्या, तर खूप साऱ्या पंत्या आणि मदत करतोय दादू मला. अजून पूजेची तयारी व्हायची, तोपर्यंत त्याला म्हटलं की पंत्या वगैरे रेडी करून ठेव कारण की खूप सारा वेळ खूप सारी गडबड होते. आणि हे आहे दादूच्या स्कूलमध्ये मिळाले छानसे अशा क्यूटशा पंत्या. तर चला आता दादू इकडं दाद्याचं काम चाललंय. दाद्या करतोय पंत्यात वाती वळून वातीची पंतीची तयारी करून ठेवतोय. तो पण की आपल्या इकडं चाच केली चपाती आणि पनीरची भाजीसुद्धा रेडी आहे. ते पहा मस्त अशी वाफळलेली पनीरची भाजी. नंतर डिश तयार करून नक्कीच दाखवेन. आणि आता पटपट सगळा पसर आवरून घेते. पूजेची तयारी करायची आहे आणि आता बाहेरचं पण आवरायचं आहे. बाहेरची झाड लोट पण करायची आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता आमची आता पूजा झालेली आहे. बरोबर 7 वाजता आमची पूजा झालेली आहे आणि अशी आमच्याकडं पूजा असते. किती सुंदर अशी याचा आहे आजचा मेत. थोडंफार शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबरती. आणि हा आपला आहे सगळा फराळ. आणि इकडं अशी पूजा हे केलेलं आहे. ॲक्च्युली दादाची कल्पना आहे, दादूने केलेली आहे ही कल्पना. फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. तर पहा अशी आहे आणि ही आपली आपली रोजची देवाची पूजा. फर्स्ट ट्राय सक्सेस. तर आज लक्ष्मीपूजन दिवाळीचा मेन, आज लक्ष्मीपूजनाचा मेन दिवस आहे. आणि दिवाळी ही पूर्ण 5 दिवसांची किंवा 7 दिवसांची असते. आणि भाऊबीजेपर्यंत म्हणजे धनतेरस ते धनतेरसपासून तर भाऊबीजेपर्यंत अगदी 5 दिवसापर्यंत ही दिवाळी असते. तर रोज सडा, रांगोळी आणि छान छान मस्त फराळ करून आज लक्ष्मीपूजनपर्यंत सगळं आवरायची गडबड आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. लक्ष्मीपूजनपर्यंत आपला मेन दिवस असतो आणि दिवाळीचा मेन दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. तर आता लक्ष्मीपूजन म्हटलं की सगळी खूप सारी गोंधळ आणि गडबड आणि खूप सारी
पूजा आणि पाहता मी आता या ठिकाणी पूजा माझी झालेली आहे. जसे जमल तसे दरवर्षीप्रमाणे मी पूजा करत असते. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पूजा केली जाते आणि पद्धतीने म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. ही माझ्याकडची पद्धत आहे. आणि चला आता या ठिकाणी पूजा झालेली आहे दादूनी आणि आम्ही तिघांनी पण पूजा केलेली आहे. तर आता आपण आरतीला आरतीची तयारी केलेली आहे. लगेचच आरती करायला आपण घेऊया. तर पूजा तर आमची झालेली आहे आणि आता चला आपण ना आरतीची तयारी करूया. आणि लगेचच आरतीला सुरुवात या ठिकाणी आम्ही केली होती. आता लक्ष्मीदेवीची पूजा झाली की बाहेर छान पंत्या वगैरे लावून आले मी. आणि आता घरात आम्ही आरती करत आहोत आणि दोघेसुद्धा आरती करतो. थोडा थोड्या वेळ दादूलासुद्धा आरती करायला देतो. प्रत्येक गोष्ट मला तर वाटतं की आपल्या मुलांनासुद्धा आपण जे करत आलेलो आहोत ते मुलांनासुद्धा कळालं पाहिजे. आणि इथं आम्ही देवीची आरती करत होतो आणि इथं वाईसवर केलेलं आहे मी. कारण की खूप सारी अशी गडबड होती त्यामुळं आरती करताना आरती म्हणत होतो त्यामुळं वाईसवर केलेलं आहे. आणि इथं पाहत असं की ते अगदी एक रुपयाच्या नाण्याने दादूने हे डेकोरेशन केलेलं होतं त्याला. तर या ठिकाणी आमची लक्ष्मी मातेची आरती संपन्न झालेली आहे. तर चला आता घरातली पूजा तर झालेली आहे, तुम्ही तर पाहिलीच असाल. तर आता आपल्या शेजारी जिथे मी राहते तिथे आपल्या श्री म्हसोबा देवाचं मंदिर आहे. तर या म्हसोबाला आम्ही नेहमीच येतो आणि सणासुदीला वगैरे आम्ही इकडं दर्शन तर घेतोच घेतो नेहमीच आणि नारळ वगैरेसुद्धा फोडतो. तर आज दिवाळी आहे तर इकडं आम्ही आलो आणि पूजा चालू आहे आणि आपली गाडीसुद्धा आहे इकडे. सर गाडीचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर चला आम्ही हे पटापट आवटून घेतो. तर चला दिवाळीची काही गडबड आहे तुमच्याकडे तुम्ही सुद्धा पाहत असाल तर आमचासुद्धा व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा. तर चला नारळ फोडलेला आहे. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे दादूला आहे एक्साइटमेंट. दादूला आहे एक्साइटमेंट. दादी कशाची एक्साइटमेंट आहे तुला? फटाक्यांची. फटाक्यांची. तर चला आपल्याला जायचं आता फटाके वाजवायला. तर हे आहे आपला आता दरवाजा आणि दरवाजा पुढे तुम्ही इकडे पाहू शकता की छान आता सकाळी शेणाने सारवून काढलेलं होतं मी. आणि आता पुढे दिसत आहे तुम्हाला की मस्तपैकी अशी मी रांगोळी काढून त्यामध्ये एक छानपैकी पंक्तीसुद्धा लावलेली आहे. रांगोळी काढण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं थोडासा मिस झाला. हा तुळशी पुढे लावलेला आहे मी दिवा. आणि आता आपण आलेलो आहे टेरेसवरती. टेरेसवरतीसुद्धा खूप साऱ्या पंत्या मी लावलेल्या आहेत आणि खूप मस्त वाटतं असं की दिवाळीचे दिवसच आणि सगळ्या पंत्यांचा सण असल्याने खूप सारे भारी वाटतं. आणि हे छोटे छोटे रांगोळ्यासुद्धा मी टेरेसच्या भिंतीवरती काढलेल्या होत्या. या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही खूप भारी वाटतं. आणि बघा आता हे असं आणि वरून मी तुम्हाला सगळा व्ह्यू आहे तो वरून मी तुम्हाला दाखवते. हा आता खाली पाहतो मी. खाली पाहिल्यानंतरसुद्धा सगळीकडे झगमगाट दिव्यांची लखलखाटच आहे. आणि आता चला आता जाऊया आपण खाली आणि फटाके फोडूया. तर हा पहा दरवाज्यातला असा वरून व्ह्यू दिसत आहे. आणि हे पहा आमच्या इथले सगळ्यांच्या लखलखाट सर्वांच्या इथं लाईटी माळा आणि दिव्यांचा सण. हा आणि हे आपल्या भिंतीवरचं पण किती भारी दिसतंय. तर चला आता आपण जाऊया खाली आणि आपले फटाके. आता नाही
मेनू आहे आपला छान पैकी अशी पनीरची भाजी पोळ्या पुरणपोळी वगैरे मी काही केलेल्या नाही कारण की दसऱ्यालाच पोळ्या वगैरे झालेले होते त्यामुळे आता पोळ्या केलेल्या नाहीत बरंच सारं गोडा धोडाचं असतं त्यामुळे मी काही केलेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा हजर आहे तोपर्यंत सर्वांना बाय बाय.